शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या आजच्या आपल्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये। आपल्या भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण आठवड्यातून जवळजवळ 4 वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो आणि त्या व्हिडिओंना खरंच सांगू आपला खूप चांगला प्रतिसाद आहे। असाच प्रतिसाद आमच्यासोबत राहू द्या। वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या व्हिडिओवरती अनेक सारे कमेंट्स करत असतात आणि पाठीमागच्या 10 ते 12 दिवसापासून एक कमेंट्स येत आहे की मिरची पिकावरती कोणकोणत्या सुधारित व्हरायटी मार्केटमध्ये आहेत याची माहिती आम्हाला सविस्तरमध्ये एका व्हिडिओमध्ये सांगा। होय शेतकरी मित्रांनो, म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओचा विषय घेतलेला आहे की यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये जी तुम्हाला मिरची लागवड करायची आहे त्या मिरची लागवडीसाठी तुम्हाला सध्या मार्केटमध्ये कोणत्या बेस्ट व्हरायटी आहेत या व्हरायटीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर मिरची उत्पादक शेतकरी असाल, तुम्ही जर मिरची लागवड करणार असाल किंवा मिरची लागवड करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। माझी तुम्हाला व्यक्तिगत एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ खूप छोटा असणार आहे आणि शेवटी व्हिडिओचा तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। चला तर शेतकरी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामधील मिरची लागवडीची जर आपण आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये हिरव्या मिरचीची जवळजवळ 1 लाख हेक्टर क्षेत्रावरती लागवड झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजे दरवर्षीची ही आकडेवारी आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण भाग पाहिला तर नाशिक विभागामध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये लागवडी दिसून येतात, परंतु त्या क्षेत्रामधील जे शेतकरी आहेत त्यांची उत्पादकता चांगली आहे परंतु त्यांच्या मिरचीला तितकासा रेट आपल्याला भेटलेला दिसून येत नाही। असे का होते? आपण खतं चांगले टाकतो, पीक संरक्षण चांगलं करतो, चांगल्या क्वालिटीची मिरची बाजारामध्ये आणतो, परंतु मार्केटमध्ये ज्या मिरचीची आवक चांगली आहे, ज्याला डिमांड चांगली आहे, ती जर व्हरायटी तुमच्याकडे नसेल तर नक्कीच तुम्हाला रेट्समध्ये त्या ठिकाणी तोटा होणार आहे। त्यामुळे आजचा विषय आहे की यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये कोणत्या टॉपच्या व्हरायटी तुम्ही निवडू शकता। बेस्ट व्हरायटीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम मला महेको सीडची 9 तेज ही व्हरायटी या ठिकाणी सजेस्ट करायची आहे। याची मिरचीची लांबी जर बघितली 8 ते 10 सेंटीमीटर याची लांबी आहे। मध्यम ते जास्त तिखट स्वरूपातली ही मिरची तुम्हाला आढळून येते। मिरची जास्त दिवस टिकते, लांबच्या प्रवासासाठी म्हणजे वाहतुकीसाठी ही मिरची चांगली आपल्याला आढळून येते। सोबतच आपण पाहिलं तर भुरी आणि पाण्याच्या ताणात सुद्धा ही तग धरू शकते, म्हणजेच काय, पीक संरक्षणामध्ये आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि याचा जर रंग जर आपण पाहिला तर या मिरचीचा रंग तुम्हाला गडद हिरवा असलेला दिसून येतो। याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती जी बेस्ट मिरची आहे ती म्हणजे सेमिनी सीडची सितारा गोल्ड ही एक व्हरायटी आहे। मध्यम ते उंच स्वरूपाची हिची झाडे असतात। याचा रंग जर आपण पाहिला तर गडद हिरवा तुम्हाला रंग आढळून येतो। मिरचीची लांबी पाहिली तर 13 ते 14 सेंटीमीटर लांबीची तुम्हाला मिरची या ठिकाणी भेटू शकते। पहिली तोडणी जवळजवळ 65 ते 70 दिवसामध्ये तुमची सुरू होते। ही व्हरायटी आहे खास करून मर रोगासाठी प्रतिकारक्षम व्हरायटी आहे। आणि याचा कलर जर आपण पाहिला तर हिरव्या रंगाची तुम्हाला गडद फळे त्या ठिकाणी दिसून येतात। याच्यानंतर 3 नंबरला जर आपण बेस्ट व्हरायटी पाहिली तर ॲडव्हांटा गोल्डन सीडची AK47 ही एक व्हरायटी खूप छान आहे। याची जर आपण खासियत जर पाहिली तर मध्यम उंच झाडे आहेत, गर्द हिरव्या रंगाचे फळे दिसतात, जास्त तिखट स्वरूपामध्ये ही तुम्हाला मिरची बाजारामध्ये उपलब्ध होते। फळाची लांबी पाहिली तर अगेन 13 ते 14 सेंटीमीटर लांबीची फळे तुम्हाला मिळू शकतात। पहिली तोडणी सेम 60 ते 65 दिवसामध्ये सुरू होते। हिरव्या आणि लाल मिरचीसाठी याचा खास करून वापर होतो। आणि खास करून तुम्हाला मला सांगायचं झालं तर जो काही चुरडा मुरडा आपल्याला रोग आपल्या मिरचीवरती दिसून येतो त्याच्यासाठी ही प्रतिकारक्षम व्हरायटी आहे, म्हणजेच नक्कीच उत्पादन खर्च तुमचा खूप कमी होणार आहे। याच्यानंतर शेतकरी मित्रांनो 4 नंबरला मी व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, BASF कंपनीची म्हणजे ननहेमची तुम्हाला आरमार ही व्हरायटी खूप छान आहे। आरमरमध्ये तुम्हाला काय आहे, मध्यम उंचीची झाडे तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतात, गडद हिरवा रंग असलेली मिरची तुम्ही उत्पादन करू शकता। फळाची लांबी पाहिली तर फळ थोडंसं छोटं आहे, 8 ते 10 सेंटीमीटरचं फळ याचं आपल्याला मिळतं। याची पहिली तोडणी जर आपण पाहिली तर 40 ते 45 दिवस लागवडीच्या 40 ते 45 दिवसांत तुम्हाला पहिलीच तोडणी त्याची सुरू होते। सोबत पाहिलं तर हिरव्या आणि लाल मिरचीसाठी याचा वापर होतो। आणि अगेन मी पुन्हा एकदा सांगतो की जो काही चुरडा मुरडा रोग तुमच्या मिरचीवरती खूप त्रास देतो तुम्हाला, त्या रोगासाठी ही सुद्धा मिरची, म्हणजेच पहिली पाहिली आपण AK47 आणि आर्मर, या दोन व्हरायटी तुम्हाला चुरडा मुरडासाठी प्रतिकारक्षम बाजारामध्ये उपलब्ध आहेत। याच्यानंतर शेवटी मी तुम्हाला 5व्या क्रमांकावरती नेत्रा व्हेजिटेबल सीडची ॲस्टॉन ही व्हरायटी या ठिकाणी रिकमेंड करू इच्छितो।
का? तर चमकदार हिरव्या रंगाची फळं आहेत. फळाची लांबी पाहिली तर 6 ते 8 सेंटीमीटर लांबीची फळं तुम्हाला मिळतात. जास्त तिखट स्वरूपामध्ये ही मिरची तुम्हाला उपलब्ध होते. हिरव्या आणि लाल मिरचीसाठी याचा खास करून वापर होतो. सोबतच पाहिले तर भुरी आणि चुरडा मुरडा या रोगासाठी तर ही व्हरायटी प्रतिकारक्षम आहेच. सोबतच तुम्हाला जास्त आणि सलग जास्त स्वरूपाचं उत्पादन देण्यामध्ये ही व्हरायटी अग्रेसर आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, यंदाच्या येणाऱ्या उन्हाळी हंगामामध्ये तुम्ही मिरची लागवडीसाठी मार्केटमधील कोणत्या उत्तम 5 बेस्ट व्हरायटी निवडू शकता याची माहिती दिलेली आहे. सोबतच फक्त व्हरायटी निवडून आपल्याला चालणार नाही, त्या मिरचीची आपल्याला लागवड शास्त्रीय पद्धतीने केली पाहिजे. पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, सोबतच त्याचं कीड रोग व्यवस्थापन असेल, या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन करावं लागणार आहे. आणि तरच तुम्हाला चांगले उत्पादन मिळणार आहे आणि चांगल्या उत्पादनासह चांगला भाव देखील मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, दिलेल्या माहितीसह मी भारतीय अग्रकृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो. आजची माहिती, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, कळकळीची विनंती आहे, भारत ॲग्री यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर देखील करा. धन्यवाद.